नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या आपण शैलेश नर्सरी मलकापूर या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातील शाळू तालुक्यात 35 एकरात नर्सरी आपली आता बघू शकतो। हे 2 वर्ष चिंचेचं कलमी चिंचेचं लोडिंग चालू आहे। आता हे लोडिंग म्हटलं तर श्री नारायण सुपेकर सर शिक्षक आहेत, मुक्काम पोस्ट नांदूर खंदरमाळ सोंड तालुका संगमनेर जिल्हा नगर यासाठी आता हे असं लोडिंग चालू आहे। बघू शकतो आहे अशी 3.5-4 फूट उंचीची कलमी रोप आहे। 2 वर्षाचं कलम आहे, लावल्यानंतर 2-2.5 वर्षात त्याला आपण उत्पादन घेऊ शकतो आहे। खात्रीशीर रोपं असतात, कलमी रोप आहे, दरवर्षी उत्पादन बघू शकतो आहे आपण। रोपांची क्वालिटी अशी रोपं सिलेक्टेड रोपं व्यवस्थित थप्पी लावून दिल्यामुळं मोडतोड होत नाही, शेतकऱ्यांना सुखरूप रोपं घरपोच येतात। बुकिंग केल्यानंतर 8 ते 10 दिवसात रोपं घरपोच येतात। आता सरांनी 4 दिवसापूर्वी बुकिंग केलेलं। आता ह्याबरोबर कोथुळमध्ये आपले डॉक्टर पोकरकर असतील, ते आपले जुने कस्टमर आहेत। त्यांनी पण आपल्याकडनं 3 वर्षाची चिंच लागवड केलेली आहे, त्यांच्या रेफरन्सने ही रोपं जात आहेत बघू शकतो आहे। आता आपण रोपं कशी सिलेक्टेड केली जातात काय ते बघूया आपण तिथं। आता हे बघू शकतो आहे आपण, अशी रोपं आहेत आपली, सगळी सिलेक्टेड रोपं दिलेली असतात। आता हे चिक्को आहे आपला, बघू शकतो आहे सगळं पूर्ण प्लॉट आहे तो चिंचेचा। आता अशी बघू शकतो आहे स्वतः आपले इथं कामगार सुनील भाऊ आहे, ते व्यवस्थित रोपांच्या खाली फुटवा जो आलेला असतो आहे, कारण कलमी रोप म्हणजे हे बियाच्या रोपावर कलम बांधलेलं असतं आहे, त्यामुळं खाली जे कलमाच्या खाली, जरा भाऊ इकडे दाखवा दे, आता हे बघू शकतो आहे। आता हे कलमाच्या खाली ही जी फुटी आलेली आहे, तर आता ह्या आपण देताना शेतकऱ्यांना काढून देतो आहे, कारण शेतकऱ्यांना आयडिया नसेल तर ते कलमी रोपऐवजी गावठी रोप वाढण्याची शक्यता असते। आता बघू शकतो आहे सुनील भाऊ कट करतात, ओके। अशा या पद्धतीनं सगळी स्वच्छ करून व्यवस्थित रोपं सिलेक्टेड दिली जातात, खात्रीशीर रोपं। सुनील भाऊ इकडची घेतली असती होय, ही तिथं आत हात घालण्यापेक्षा इथली घ्या की ही उंच चांगली आहे ती घ्या की ठीक आहे, म्हणजे जास्त सॉर्टिंग पण करायला लागणार नाही, रोपं पण चांगली जातील। सॉर्टिंग म्हणजे कसं आहे माझ्या, हां